नमस्कार मित्रांनो, आज आपल्या संस्कृत व्याकरणाच्या या पाठामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण निजंत म्हणजे प्रयोजक रचना जी आहे ती आपण अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो पाहूया. आधी पाहूया निजंत. निजंत म्हणजे काय हे सिद्धी आहे तर निश्चित करू. निज अंत इति निजंत. सामान्य भाषेत आपल्याला समजायचं झालं तर प्रयोजक ही रचना आहे. कशा पद्धतीने प्रयोजक रचना आहे हे आपण बघूया. इथे बघा, एक उदाहरण इथे मी दिलेलं आहे. बालक पठती, बालक पठती. निजंतामध्ये त्याचं परिवर्तन होईल शिक्षक बालकं पाठयति. इथे पुढे बालक अन्नं भुङ्क्ते. बालक अन्नं भुङ्क्ते माता. बालकं अन्नं भोजयति. इथे बघा मित्रांनो, या वरच्या वाक्यामध्ये आपण वाचन केलं, वाचन करताना आपल्या एक गोष्ट लक्षात आली. इथे बालक पठति असं सामान्य वाक्य आपण इथे बघितलं, परंतु या प्रयोजक रचनेमध्ये जेव्हा हे वाक्य परिवर्तित झालं, त्याच्यात बदल झाला, तेव्हा शिक्षक हे पद इथे नव्हतं, आता आलेलं आहे. पुन्हा बालक हा प्रथम वचनामध्ये होता, तिकडे विद्याविभक्ती चालला गेला आणि क्रियापदामध्ये तर अमूलाग्र परिवर्तन झालं. थोडा आपण ते बघूया. पठती झालं पाठयती. तसंच खालच्या वाक्यामध्ये आपण तिथे बघूया, बालक अन्नं भुङ्क्ते. इथे गुणधातू आहे बालक अन्नं भुङ्क्ते. परिवर्तित झालं, इथे माता शब्द आला आणि बालक हा जो होता इकडे तो बालकम झाला आणि अन्नं भोजयती असं रूप झालं. भुङ्क्तेचं परिवर्तन झालं भोजयती अशा प्रकारे. मग आपण पाहूया की हे परिवर्तन कशा पद्धतीने झालं आणि का झालेलं आहे. बघा, बालक पठती, बालक वाचतो आहे, पठन करतो आहे, परंतु तो स्वतः पठन करत नाहीये, तर त्याच्याकडून कोणीतरी ही क्रिया करवून घेत आहे आणि जे करवून घेणे आहे तेच म्हणजे प्रयोजक आहे. त्याला प्रेरणा येतो आहे या कर्त्याला काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी, एखादी क्रिया करण्यासाठी प्रेरक ठरतो आहे. आणि म्हणून इथे आपण शिक्षक हा प्रयोजक झाला. शिक्षक बालकाकडून वाचन करून घेत आहे अशा पद्धतीने. म्हणून जेव्हा प्रयोजकामध्ये कर्ता जो आहे हा जी क्रिया करतो आहे, प्रयोजक म्हणजे करून घेणारा त्याला आपण म्हणू, तो या कर्त्याकडून ती क्रिया करवून घेतो आहे. म्हणून इथे हा बालक शब्द जो आहे तो दिसतोय आपला प्रथम अर्थला, तो इथे द्वितीया विभक्तीमध्ये परिवर्तित झालेला आहे. मित्रांनो, हे करत असताना इथे वचनामध्ये परिवर्तन झालंय का, तर नाही, वचनामध्ये परिवर्तन झालेलं नाही. पुन्हा बालक हा अन्नं भुङ्क्ते ह्या वाक्यामध्ये देखील बालक हा नाही, स्वतःहून तो काही खात नाहीये, परंतु माता जी आहे ती प्रयोजक आहे. ती अन्न बालक माता बालकं अन्नं भोजयति, म्हणजे आई आपल्या बालकाला अन्न भरवते आहे अशा प्रकारे हे क्रिया घडलेली आहे. मग जो प्रयोजक करता आहे तो इथे प्रथम विभक्तीत आला आणि आधीच्या वाक्यामध्ये जो कर्ता होता तो प्रयोजक कर्त्यामध्ये द्वितीय विभक्तीमध्ये गेला आणि क्रियापदामध्ये जे परिवर्तन घडलं असं घडलं की इथे पठती झालं पाठयती, भुङ्क्ते झालं भोजयती. मित्रांनो, हे परिवर्तन जे आहे हे कशा पद्धतीने होतं हे आता आपण समजून घेऊया. उदाहरणार्थ इथे एक वाक्य देतोय मी, यान चलते, यान चालते, परंतु यान स्वतःहून चालत नाही. एखादी गाडी स्वतःहून चालत नाही तर त्याला कोणीतरी चालवणारा पाहिजे, म्हणजेच प्रयोजक पाहिजे. म्हणून मग इथे चालक प्रयोजक आपण करायचा आहे. तर वाक्य कसं परिवर्तन होईल, जसं आपण इथे बालकाचं बालकम केलं, बालक पुन्हा इथे माता बालकम असं प्रकारे परिवर्तन झालं, तेव्हा इथे चालक काय आहे, यान, यान. आता यानच यानच राहिलं, कारण यानम असं पूर्ण पुस्तकलिंगी आहे ना, म्हणून यानम इथे इथे बघते सुद्धा यानमच होईल, म्हणून तिथे यानमच राहिलं. आणि इथे चलत, चलती शक्ती आपल्याला काय होईल, चालयती हे ना, चालवतो आहे. यान स्वतःहून चालत नाही, त्याला कुणीतरी प्रयोजक पाहिजे, कुणीतरी चालवणारा पाहिजे. म्हणून इथे होईल पालक यानम चालयति अशा पद्धतीने इथे
चालकः यानं चालयति. मित्रांनो हे क्रियापद जेव्हा तयार होतं तेव्हा त्या पठतीला जे पाठवते झालं त्यामध्ये अयप्रत्यय सर्व धातूला अयप्रत्यय ऍड होतो आणि उदाहरणार्थ पठ तर झालं पाठयति. थोडाफार बदल त्याच्यामध्ये होत असतो परंतु सर्व धातूला अयप्रत्यय लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा क्रियापद ठरतं तेव्हा ते फक्त परस्मैपदी राहत नाही तर इथे उभयपदी क्रियापद होतं. उदाहरणार्थ इथे पाठयतीचं पाठयते पण होऊ शकतं, इथं भोजयतीचं भोजयते पण होऊ शकतं. चालकः यानं चालयति इथे जे आहे ते चालकः यानं चालयते असं सुद्धा इथे परिवर्तन होऊ शकत. म्हणजे आपला प्रमुख वाक्य जे आहे या प्रमुख वाक्याचं प्रयोजन करत असताना कोणीतरी एक तिसरं नाव किंवा कोणीतरी एक कर्ता त्याला पाहिजे आहे तो इथे प्रथमाविभक्तीत येईल. आपल्या वाक्यामध्ये असलेला मुख्य कर्ता जो आधीच्या वाक्यामध्ये होता तो आता द्वितीय विभक्तीमध्ये परिवर्तित होईल आणि क्रियापदाचं मात्र पुनरूप परिवर्तन होईल, त्यात अयमिक्स होईल आणि तो त्यामध्ये परिवर्तन हे घडते. उदाहरणार्थ पठतीचं झालं पाठ येते, भुंगतेचं झालं भोजयती अशा पद्धतीने.